आज आपण घटक पाहणार आहोत अपूर्णांक. या घटकामध्ये आपल्याला शिकायचंय अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा शिकायचंय समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. मग समच्छेद अपूर्णांक याचा परिचय आपल्याला पूर्वी सरांनी करून दिलेला आहे. समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय? तर एखादा जो घटक आहे त्याचे समान भाग केले की त्याला काय म्हणतो आपण? समच्छेद अपूर्णांक. मग हे समान भाग आहे त्या बाबतीत आपल्याला ते जर कुणीतरी आपल्याला समान भागांपैकी काही भाग दिले तर आपल्याला ती मिळवले असं दाखवायचं. मग ते मिळवले कसे? त्यासाठी आपल्याला करावी लागणार आहे बेरीज. मग बेरजेसाठी आपल्या समोर एक उदाहरण मी मांडतोय समच्छेद अपूर्णांकांचं. तर त्यामध्ये आहे आपल्याकडं 2/11 म्हणजे 11 भागांपैकी मला मिळाले किती भाग मिळाले? तर 2 भाग मिळाले. त्यानंतर आपल्याला त्याच्यात अजून मला कुणीतरी दिलेले किती भागांपैकी? 11 भागांपैकी 4 भाग, म्हणजेच आपण ज्याला म्हणतोय 4/11. आणि त्यात अजूनही मला मिळाले कुणाकडून तरी तर 11 भागांपैकी 3 भाग, म्हणजे 3/11. आता आपल्याला हे सगळे मिळालेले भाग एकत्र करायचे, बेरीज करायचे, मिळवायचे. त्याच्यासाठी आपण काय करणार आहे? तर लक्षात ठेवायचं सगळीकडे आपल्याला समान भाग आहे, वस्तूचे केलेले भाग समान आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 म्हणजे याचे पण 11 भाग केलेले आहेत याचे पण. पण याच्यातून मला मिळाले फक्त 2 भाग, त्यानंतर यातून मिळाले मला 4 भाग आणि यातून मला मिळाले 3 भाग. मग मला यांची सगळ्यांचं मिळवायचे, माझ्याकडे मिळालेत म्हणजे मला ते मिळवायचे. त्यासाठी आपण काय करतो यांची बेरीज. बेरीज करताना मला इथं लक्षात ठेवायचे माझे प्रत्येकाचे भाग 11 आहेत, 11 आहेत म्हणजे माझा छेद 11 आहे, मला तो छेद जशास तसा लिहायचा आहे. समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना आपल्याला त्याचा छेद आहे तोच लिहायचा असतो. मात्र अंशस्थानी मला काय मिळाले ते मला लिहायचं आहे आणि त्याची मला बेरीज करायची आहे. तर पहिल्या याच्यात मला मिळाले 2, मला किती भाग मिळाले? तर याच्यामध्ये मला मिळाले 2 भाग. त्यानंतर मला मिळाले 1, 2, 3, 4 भाग, ते मी त्याच्यात मिळवते. त्यानंतर शेवटच्या याच्यात मला मिळाले 1, 2, 3 भाग. असे मिळून माझे 2 + 3, 4 + 3 = 11 = 11 का? तर प्रत्येकाचा भाग हे 11 होते म्हणून आपला छेद 11 राहणार आहे. मग आपल्याला याची बेरीज करायची आहे. दोनामध्ये 4 मिळवले तर 4 आणि 2 मिळून होतात आपले 6 आणि 6 मध्ये 3 मिळवले तर आपली बेरीज येणार आहे 9 आणि छेद हा समान होता म्हणून आपला छेद राहणार आहे 11. अशा पद्धतीनं आपण कुठल्याही समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान ठेवायचा आहे, तोच पुढे घ्यायचा आहे आणि फक्त अंशाची आपल्याला बेरीज करायची आहे. जेव्हा एखाद्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान असतो तेव्हा ती संख्या तिची किंमत 1 असते. ठराविक जर दाखवायची झाली तर हे बघा, मी तुम्हाला एक आकृती काढून दाखवतोय. आपल्याला ही आकृती आहे, याचे भाग किती केलेत मी? तर माझ्याकडे आहेत 4 भाग. हे 4 भाग आहेत, मी एकूण भाग केले 4 आणि त्याच्यापैकी मला जर समोरच्याला 4ही भाग दिले, हे 4ही भाग जर त्याला मला दिले तर माझ्या मला दिलेले भाग मी वरती लिहितोय 4 आणि माझे भाग पण होते 4. मग माझ्याकडे जर आता विचार केला तर पूर्णची पूर्ण एक वस्तू माझ्याकडे आलेली आहे. म्हणजे जर अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान असेल तर त्या वस्तूची किंमत 1 असते. ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान असतो, आता आपण जे उदाहरण पाहिलं की अपूर्णांकाचा अंश आणि छेद समान आहे तर त्याची किंमत किती येते? 1 येते ना. तर मग त्या पद्धतीचं एक उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे जे स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी आलेलं आहे. तर इथं तुम्ही उदाहरण जर वाचलं तर उदाहरण तुमच्या लक्षात येईल 5 × 4 आहे, म्हणजे तिथे संख्या लिहायची तुम्हाला. त्याच्यानंतर अधिक 3 × 4 बरोबर 1, म्हणजे आपल्याला इथं तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल किंवा कोणता अंक येईल हे आपल्याला पाहायचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय लक्षात ठेवायचंय? तर छेद कोणती आली पाहिजे? छेद जेव्हा ह्या दोघांची बेरीज जी येणार आहे तो जर आपला छेद आला तर याची किंमत किती होणार आहे? 1. त्याच्यासाठी मग आपण काय करूया, या दोघांची बेरीज करून घेऊया. आपल्याला काय करायचंय? 5/3 दोघांचा छेद समान आहे ना, छेद समान असल्यामुळे आपण काय लिहिणार आहे? 64 बरोबर आहे. मग आपली दोघांची बेरीज होते 5 आणि 3 8. मग जर यांची
किंमत एक येणार आहे, किंमत एक येणार आहे, एक कधी येते जेव्हा छेद आणि अंश समान किमतीचा असेल तेव्हा, म्हणजे आपला छेद किती यायला पाहिजे बाळांनो 8, म्हणजे मग आपल्याला 5/8 आणि 3/8 म्हणजे त्यांची बेरीज 5 + 3/8 आणि 8/8 = 1 अशी किंमत होईल।